मराठवाड्यातील वॉटर ग्रीडचा प्रकल्प रद्द करण्यात आला नाही, पाणी सर्वांना मिळण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण केला जाईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोकणात पडणारं आणि वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी वॉटर ग्रीडचा महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली होती, परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर फडणवीस सरकारचे अनेक निर्णय आणि सुरू केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. ते असं आहे की मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भात आज मराठवाड्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी मंत्री यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याचा एक आढावा घेण्याचं काम आजच्या मीटिंगमध्ये करण्यात आलेलं आहे. एक मुळातच मराठवाड्यातली जी 11 धरणं आहेत त्यातली जवळपास 50% धरणं ही तुटीचे खोरे आहेत, म्हणजे तिथे धरणात पूर्णपणे पाणीच उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाणीच धरणामध्ये उपलब्ध होत नसताना हे ग्रीड कशा पद्धतीने आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल यावर सगळ्यांची मतं त्या ठिकाणी ऐकून घेण्यात आलेली आहेत. अद्यापही तो निर्णय काही अंतिम झाला नाही, कारण शेवटी याच्यामध्ये मंत्रिमंडळाला अंतिम निर्णय घ्यावा लागेल. आणि त्यामुळे जी चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा समोर जो येतो आहे की जे आपले तुटीचे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये पाणी घेण्याच्या बाबतीमध्ये विषय महत्त्वाचा आहे. विशेषतः जे पाणी समुद्रात वाहून चाललं आहे कोकण मार्गे ते पाणी, मग ते जायकवाडीमध्ये घेण्याच्या बाबतीमधला विषय असो, अप्पर पेनगंगेचे विषय आहेत, अन्य जे खोरे तुटीचे जे प्रकल्प आहेत ती तूट भरून काढण्यासंदर्भातले जे वेगवेगळे उपाय आहेत त्याच्यावर अधिक भर देण्यात यावा, जेणेकरून प्रकल्पात पाणी अधिकचं उपलब्ध होईल आणि अधिकचं पाणी उपलब्ध झाल्यावर मग वॉटर ग्रीडचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल हा त्यातला विषय. त्यामुळे रद्द नाही, रद्द करण्याचा विषय अद्याप चर्चा आहे की वॉटर ग्रीड हा भाजप सरकारने कुठल्या सरकार, शेवटी पाणी सर्वांना पाहिजे ना, पाणी भाजपवाल्यांना पाहिजे, शिवसेनेला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही पाहिजे. त्यामुळे पाण्याचा कुठला पक्षीय विषय येत नाही या ठिकाणी. पाणी हे सर्वांना उपलब्ध झालं पाहिजेच भूमिका शासनाचे. तुटीचे प्रकल्प आहेत त्यांना आपल्याला कसं ऊर्जा देता येईल, त्याला कधी आधी बळकट करता येईल हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. आणि ते करत असताना मग हे वॉटर ग्रीडचा विषय घ्यावा असं साधारण थिंकिंग आहे. आणि ज्या प्रकल्पात पाणी चांगल्यापैकी उपलब्ध होतं त्यातून जे जवळपासचे जिल्हे आहेत त्यांना अधिक मदत व्हावी असंही काही विचार पुढे येत आहे. त्यामुळे पूर्ण ग्रीड एकदम न करता एक दोन दोन तीन तीन जिल्हे आपल्याला कव्हर करणार, जसं लातूर जिल्ह्यामध्ये फार प्रचंड प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे लातूरला अधिक प्राधान्य देऊन लातूरच्या आसपासचे जे प्रकल्प आहेत त्यातून पाणी देणं शक्य आहे. बीडचा स्थगिती असं काहीच नाही, अजून पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटी निश्चित राहणार आहे. आणि ज्या तुटीच्या प्रकल्प आहेत तिथे हात न लावता जिथे प्रकल्पात अधिकचं पाणी उपलब्ध आहे त्यातून पाणी जिथे दुर्भिक्ष पाण्याचं आहे त्याला प्राधान्य द्यावं असं साधारण अशी चर्चा झालेली आहे. अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घ्यायचा. एक विषय असा आहे की वॉटर ग्रीडवर जो वॉटर ग्रीड प्रकल्प भाजपने आखला होता त्याच्यावर तुम्ही काम सुरू ठेवणार की तो प्रकल्प सध्या बाजूला ठेवून? निश्चितच अजून आम्ही कुठलाही त्याच्यामध्ये विड्रॉ करायचा निर्णय घेतलेला नाही. आता तर कुठले टेंडरही अद्याप झालेलं नाहीये, ती प्रक्रिया सुरू आहे आणि ती प्रक्रिया काही रोखलेली नाहीये.